नमस्कार मित्रांनो, मी सुनील सुतार नेहमीच असे काही व्हिडिओ टाकतो की त्याच्यामुळे तुम्ही परेशान होता एकतर, नाही तर मी तरी परेशान होत होतो. आता काय आहे, आता पहिल्यांदाच आता मी ठरवलं आहे तर असा काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवायचा, म्हणजे काहीतरी असा व्हिडिओ बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं निघेल. तर मित्रांनो, सध्या आता बहुचर्चित चर्चा चाललेली आहे ती म्हणजे बरेच चित्रपट येतात मित्रांनो, परंतु आता सध्या बरेच चित्रपट पाहिले आहेत की ते चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर येत आहेत. बरेच चित्रपट येत आहेत आणि पूर्वीच्या काळी जे सिनेमे बनायचे त्यामध्ये रियालिटी असायची, आणि आता जे चित्रपट आहेत ना ते VFX-च्यावर किंवा ग्रीन स्क्रीनच्यावर बनवले जातात, आणि त्यामुळे काय होतं की ती मजा निघून जाते मित्रांनो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे जीवावर बेतून लोक काम करायची. तर चंद्रकांत किंवा सूर्यकांत यांचा एक चित्रपट होता मित्रांनो, तर त्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बहुतेक चंद्रकांत गोखलेजी करत होते, आणि अशावेळी होतं असं की सीन असा होता की त्यांना ना त्या गडावरच्या शेवटच्या टोकाला घोडा घेऊन जातो आणि मग दोन पायावर उभा राहतो. मला ते माहीत असेल सीन, दोन पायावर घोडा उभा राहतो आणि मग नंतर मग काय करायचं त्यांना, ते व्यवस्थित एक्सप्रेशन त्या शिवाजी महाराजांचं त्यांना द्यायचं होतं. बरेच वेळ असं झालं की बरेच वेळ ते त्यांनी सीन दिले, चार पाच सहा सहा सीन दिले, आणि नंतर मग शेवटी ते जे डायरेक्टर होते ते म्हणाले, घाबरू नकोस, मेलास ना तर छत्रपती शिवाजी म्हणून म्हणशील. आणि तसंच झालं. शेवटचा क्षण त्यांनी, शेवटचा जो टेक होता ना त्यांनी परफेक्ट घेतला. त्यांनी मनामध्ये ठरवलं की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, आणि पूर्णपणे ते गेले आणि स्वतःला समर्पित केलं त्या सीनला, आणि शेवटचा जो घोडा उडाला वरती दोन पायावर उभा राहिला, आणि त्यावेळी ते शिवाजी महाराजांचं एक्सप्रेशन एकदम परफेक्ट झालं. का झालं मित्रांनो, कारण त्या गोष्टीला म्हणतात ना की दाना अगर खाक में मिल जाए ना तो गुले गुलजार बनता है, अगर आपने मिटा दो अपने हस्ती को अगर कुछ बनना चाहता है, अरे दाना खाक में मिलेगा तो ही गुले गुलजार बनता है. तो इसी तरह ते स्वतःला, म्हणजे त्यांनी सिद्ध केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल आहे ना तो चांगल्या प्रकारे त्यांनी केला. आणि तो पिक्चरही छत्रपती शिवाजी महाराज, आज जुने पिक्चर बघतो आपण की ते आपल्याला, तेव्हा आम्हाला तर VFX वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या, तरी देखील तो एकदम चित्रपट हिट झाला. कारण का, त्यावेळी त्या रिअलिस्टिक होती. पण आता ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही मित्रांनो, कारण का, आपले मराठी ॲक्टर आहेत, हिंदी ॲक्टर आहेत, सगळे जेवढे आहेत ना त्यांना, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे मित्रांनो. पूर्वीच्या काळी ह्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे हे सगळं वापरतात. असं म्हणतात आता सद्गुरू किंवा हे मोठे मोठे गुरु आहेत ते गाड्या वापरतात आणि साईबाबा बैलगाडीमध्ये जातात, तर ते सगळं तोटांत आहे मित्रांनो. सगळं ज्यावेळी जी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे ती गोष्ट आपल्याला करायला पाहिजेत. तर एकदा स्वामी विवेकानंदजी एका नदी ठिकाणी गेले, नदी क्रॉस करायचे होते ना, तर त्यांनी म्हणाले, त्यांना एक तपस्वी भेटले आणि ते म्हणायला लागले की मी ना खूप वर्ष तपस्या करून एक सिद्धी प्राप्त केली आहे. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणाले, कुठली सिद्धी प्राप्त केली तुम्ही? तर मी या पाण्यावरून वरती चालत चालत जाऊन ही नदी पार करू शकतो. तर मग स्वामी विवेकानंदजी काय बोलले की हे तुम्ही एवढं करण्यासाठी तुम्ही एवढं तपश्चर्या केलीत, एक काही रुपये देऊन तुम्ही नावाड्याला जर पैसे दिले तर तुम्ही नावेच्याद्वारे तुम्ही पार करू शकता. तर मित्रांनो, हेच गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला काय कमवायचं आहे लाईफमध्ये ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि थोडक्यात गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही आता बघितलं जातं की ग्रीन स्क्रीनवर व्हिडिओ बनवला जातो, घोड्याचं वरती फक्त बसलेले असतात आणि बाकी सगळे ॲक्शन केली जाते, तर मित्रांनो ते करणं योग्य आहे ह्या टायमाला, कारण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते बॉडीगार्डच्या मार्फत, जे काही स्टंटमॅन आहेत त्याच्यामार्फत केले जाते. ती खूप उत्तम गोष्ट आहे. मराठीमध्ये एक हिरोईन होती मित्रांनो, ती हिरोईन खूप जबरदस्त दिसायला होती, आणि धडाकेबाज काहीतरी, धडाकेबाज का लग्नाचा धूमधडाका असा काहीतरी चित्रपट होता, नाही धूमधडाका नाही, अशोक सराफचा जो चित्रपट होता, हा बरोबर बरोबर, धूमधडाकाच. त्याच्यामध्ये अशोक सराफ होते, महेश कोठारे होते, लक्ष्मीकांत बेर्डे होते, आणि त्या अशोक सराफची यांची जी हिरोईन होती ती मित्रांनो मर्द चित्रपटामध्ये, हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी स्टंट मॅनची भूमिका केली मित्रांनो. तर त्या स्टंट मॅनच्या भूमिकेमध्ये घोड्यावर ते स्वार झाले, आणि त्याच्यामुळे झालं काय की घोड्यावरनं ते पडल्या, आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं मित्रांनो. तर असं नाही व्हायला पाहिजे. आपले मराठी ॲक्टर आहेत, हिंदी ॲक्टर आहेत, जरुरी नाही की ॲक्शनच असायला पाहिजेत, तर ॲक्शनबरोबर
तर आपले मराठी ॲक्टर आहेत मित्रांनो, त्यांच्या जीवनात असं काही घडू नये. आणि म्हणून मी काय बोलतो आहे की कुठलेही चित्रपट असतील तर ते जास्त करून वेबपेक्षा माध्यमातून केले तर ते अत्युत्तम. आता ते काळाची गरज आहे आणि ते करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपला ह्याच्याशी काय मतलब नाही, पडद्याच्या पाठी काय चाललं आहे, चित्रपटामध्ये आपण काय बघतोय, छान दिसतोय की नाही. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची की आपण बघतोय की आताच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा रोल हा महेश मांजरेकर यांनी सर्वात पहिला पिक्चर खूप वेळापूर्वी काढलेला. जुने चित्रपट तर भरपूर होऊन गेले पण सर्वात पहिला चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर महेश मांजरेकर यांनी काढला होता. त्यावेळी दे धक्काही काढला होता आणि दे धक्कामध्ये एवढा त्या चित्रपटाला धक्का मिळाला की चांगला इन्कम त्या चित्रपटाला मिळालं. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्रपट काढला होता, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्यामध्ये एक डायलॉग होता मित्रांनो, लाज वाटते मला या लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते लाज वाटते. आणि तो सीन होता. त्याच्यानंतर ते रस्ता धावता दाखवलेला आहे आणि रस्ता धावता दाखवल्यानंतर जो गड असा हादराय लागतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराज जागे होतात, तो ती कन्सेप्ट एवढी जबरदस्त होती ना मित्रांनो. आणि त्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही होतं मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये खूप अशी चांगली माहिती दिली होती. मराठी माणसांच्या मध्ये जर उम्मीद जागी केली होती ती फक्त महेश मांजरेकर यांनी. आणि त्यांनी तो खूप छान चित्रपट बनवला होता. आणि तो चित्रपट मी जवळजवळ 2 वेळा बघितला, थिएटरमध्येच बघितला. आणि स्वतः त्याची एक सीडी पण मी व्हिडिओ सीडी घेतली होती. आणि तर मित्रांनो त्या चित्रपटामध्ये एक त्यांनी खूप असे डायलॉग मारले होते की माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली आणि म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो. तर मग छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्या एका मराठी मांधवाचे जे त्यांच्याच वंशज असतात जसे भोसले, तर म्हणजे नावात फक्त भोसले आणि त्यांनी फक्त सोसले. आणि असे ते त्यांना ते बिल्डरच्या ह्याच्यापासून कसे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जागृत करतात, त्यांच्यामध्ये कशी उम्मीद जागी करतात हे या चित्रपटामध्ये दाखवलं होतं. आणि खूप छान चित्रपट होता. आणि मराठी माणसांच्या मनामध्ये जे जोश भरला होता तो फक्त महेश मांजरेकर यांनीच भरला होता. आणि दे धक्कामध्ये पण त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. पण आत्ता या काळात बघितलं गेलं तर मग असं म्हटलं जातं की त्या अक्षय कुमारला का घेत आहे, त्याच्या मुलाला काय घेत आहे. अरे घेऊ दे ना, काय फरक पडतो आहे, त्याचा चित्रपट आहे, त्याच्या म्हणजे त्याचे पैसे लागत आहेत ना त्याच्यामध्ये. आता समजा एखादा अक्षय कुमार जर असेल आणि तो जर त्याला त्याच्यामुळे जर अक्षय त्या महेश मांजरेकरला जर फायनान्शियल मदत होत असेल, त्याच्या लाईफमध्ये जर त्याच्या काहीतरी प्रगती होत असेल. आता तुम्ही दे धक्का किती जणांनी बघितला सांगा, किती जणांनी दे धक्का 2 पिक्चर बघितला? नाही बघितला ना, थिएटर असंच रिकामी होतं. मग का तेव्हा तुम्ही हे केलात, नाही बघितला पिक्चर तुम्ही? तर मी एक सांगतोय तुम्हाला, नम्र निवेदन करतोय की त्यांना चित्रपट बनवू देत. अगर जर त्याच्या फायनान्शियल हेल्प होत असेल अक्षय कुमारच्यामुळे, जर त्या महेश मांजरेकरला फायनान्शियल होप असेल तर होऊ देत. आणि जिथे त्यांचा मुलगा आहे तर त्याची ॲक्टिंग जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे इफेक्टच्या माध्यमातून किंवा काही असेल ॲक्टिंग वगैरे आहे त्याच्यावरती भरपूर मेहनत महेश मांजरेकर घेऊन तो चित्रपट एकदम हिट बनवून देतील, मला याची खात्री आहे. कारण त्यांनी माझ्यामध्ये उमेद जागवली आहे आणि मला 100% त्यांना त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. महेश मांजरेकर देखील त्यांनी जो शिवाजी महाराजांचा रोल केला होता, तो आवाज होता सरदार राजपूत. आणि याचप्रमाणे घाटी हा शब्दसुद्धा आदमीने घ्यायला प्रवृत्त करायला पाहिजेत. म्हणजे त्याप्रमाणे आता मला तो डायलॉग आठवत नाही पण तू खूप छान असे डायलॉग त्या चित्रपटामध्ये होते. आणि त्या महेश मांजरेकरचा जो आवाज आहे तो असा वाटतो छत्रपती शिवाजी महाराजच बोलत आहेत. आणि अशा प्रकारे त्या मराठी माणसामध्ये त्यांनी उमेद जागवली होती. मराठी माणसाने कणा जो आहे प्लॅस्टिकचा न करता इलास्टिकचा करून घ्यायला पाहिजे असं ते त्यांना वेट लागलेलं दाखवलं होतं. आणि नंतर मग ती छत्रपती शिवाजी महाराज त्यांना उचलून घेऊन जातात आणि त्यांना जागे करतात, उठा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्याचं सळसळतं रक्त. आणि ते रक्त आज मराठी माणसामध्ये जागृत करण्याचं काम जे आहे महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे. मला माहिती आहे त्यांचं काहीतरी व्यसन वगैरे असेल पण नाही, जास्त करून ते बघितलंय त्यांना मी, खूप छान त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे आणि खूप मस्त त्या चित्रपटामध्ये ॲक्टिंग केली. आणि मराठी माणसामध्ये त्यांनी एक ऊर्जा निर्माण केलेली आहे मित्रांनो. आणि अक्षय कुमार जर बोलाल तुम्ही तर त्यांच्या या एका चित्रपटामुळे तुम्ही नाराज होऊ नका. तो जो कोणता OMG पिक्चर काढला आहे किंवा काय काढलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या भावना दुखवल्या असतील तर हृदयंगमाने क्षमा करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक प्रांत असो, कोणताही धर्म असो, संस्कृती असो, ही वाईट नाही मित्रांनो, ही चांगली आहे आणि ही बेसिक पाया आहे त्या सगळ्या भक्तिमार्गाची. तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, अक्षय कुमार यांनी ज्यांनी जेवढे चित्रपट काढले आहेत ते खूप छान चित्रपट काढले होते. जसे की आपला
पहिले जे चित्रपट असायचे ते कॉमेडी असायचे, गोलमाल वगैरे असे, आणि नंतर मग जागृतीवर चित्रपट काढले, त्यांनी टॉयलेट काढला, त्यानंतर स्त्रियांच्या काही प्रॉब्लेम असतात त्यांच्यावरती चित्रपट त्यांनी काढला, अजून असं रामसेतूवर चित्रपट काढला, असे वेगवेगळे चित्रपट त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांनी आपलं नावलौकिक या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. आता त्यावेळी तो पृथ्वीराज चव्हाण चित्रपट काढला होता, त्यावेळी असं झालं की दोन राजे होते. आता मला सांगा सर्वात जास्त फेमस राजा कोण आहे? तर हंबीरराव मोहिते यांच्याबरोबर त्या छत्रपती आणि संभाजीराजे दोघांचीही भूमिका असल्याकारणामुळे तो पृथ्वीराज चव्हाण हा चित्रपट चालला नाही आहे. आणि समजायला गेलं तर विमल त्याने अक्षय कुमार हा बघायला गेला, तर तुम्हाला हा चित्रपट बघितला असेल तुम्ही त्यांचा, काय तो चित्रपट आहे चिंता चिंता करून आहे तो रावडी राठोड, तर त्याच्यामध्ये तो चालाक दाखवला आहे. तर त्यांनी चालाक म्हणा केला होता की त्याला कधीच कुठल्या ॲड भेटत नव्हत्या आणि मोठ्या मोठ्या ॲड भेटत नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्याला फायनान्शियल स्टेबल होत नव्हतं, आणि म्हणून या ट्रिकचा वापर करून त्यांनी तो बोलला की मी पैशासाठी कुठल्याही ॲड करणार नाही. अरे करू दे ना त्यांना, विमलची ॲड त्यांनी केली ना, तर तो कुठं विमल खातो आहे? आणि तो जर विमल खाल्ला असता तर त्याची अशी बॉडी राहिली असते का, दात तसे असते का? तर मित्रांनो, आताही त्यांनी चित्रपट काढला रक्षाबंधन, स्त्रियांना कशाप्रकारे आता तुम्ही सांभाळायला पाहिजेत वगैरे, म्हणजे स्त्रियांच्या तुम्ही हुंडा देण्यापेक्षा त्यांना स्वतः त्यांच्या जी पायावर उभं करा, म्हणजे ते स्वतः जरी लग्न आणि हुंडा त्यांना द्यायचं नाही आहे तर मुलांनीच हुंडा त्यांना द्यायचा आहे, अशा प्रकारचा तो चित्रपट त्यांनी काढलेला आहे. आणि खूप छान आता रक्षाबंधन चित्रपट अक्षय कुमारचा खूप छान होता. आणि अक्षय कुमारने जे आहे ना मराठी चित्रपट नार्वेक काय तिचं नाव आहे ऐश्वर्या नार्वेकर यांच्या चित्रपटामध्ये खूप वर्षापूर्वी त्यांनी चित्रपटात मराठीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन त्या चित्रपटामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की जर महेश मांजरेकर जर आता काहीतरी नवीन चित्रपट काढतायत आणि जर अक्षय कुमारमुळे जर त्यांना फायदा होत असेल महेश मांजरेकरना, तर नक्कीच तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि जर काही चुका असतील तर त्या चुका तुम्ही बदलून घ्या. जसं तर छत्रपती शिवाजी महाराज असे भरपूर जणांनी दाखवले आहेत की शरद केळकर यांचं भूमिका खूप छान होती, त्यानंतर आपल्या अमोल कोल्हे जे आहेत त्यांचीही भूमिका खूप छान आहे, आणि आता ते कोण आहेत ते सुबोध भावे त्यांचीही भूमिका खूप छान आहे. मित्रांनो, आता काय गरज नाही आहे एवढा स्टंट वगैरे घोड्यास्वार यायलाच पाहिजे किंवा काय, तुमचे डायलॉग जर खूप छान असतील तर मला ते डॉक्टर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर पाहिला त्याच्यामध्ये तू शिवाजी बघितला, त्यानंतर मला वाटलं की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल मिळावा आणि तो मिळालेला आहे आणि खूप छान त्यांनी काम केलेलं आहे सुबोध भावे यांनी आणि हिंदीमध्ये ते झळकले आणि खूप बरं वाटलं. हा चित्रपट मी स्वतः बघितला हर हर महादेव आणि खूप छान वाटला. चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला जर वाटत असतील त्या ह्या असतील तर म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल असेल किंवा काय असेल तर तो तुम्ही म्हणजे काल्पनिक समजा चित्रपट, परंतु काल्पनिकपेक्षा जर ह्याच्यामधले काही गोष्टी आहेत त्या आपल्या घेण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शौर्य गाथा आहे ती ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. तर मित्रांनो, ही खरी आहे कुठे आहे हे तर आपल्याला माहीत नाही, आपण त्या टायमाला नव्हतो, परंतु चित्रपट खूप छान होता आणि भरपूर जणांनी याच्यावरती भरपूर वाद पण झाले होते, परंतु काय हरकत नाही आहे, आपण असे चित्रपट बनवलात छत्रपती शिवाजी महाराजांचे, कारण प्रत्येकाचे निर्णय वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा इतिहास वेगवेगळ्या मनात असतो, तर त्यानुसार प्रत्येकाने जो आहे तर त्या चित्रपटाला काल्पनिक आहे किंवा ह्याच्यातले योगायोग समजा असं धरून चालायला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जेवढे चित्रपट आले त्याच्यामुळे मनामध्ये जोश निर्माण होतो, एक ताकद येते, आणि त्यांचे जे मावळे आहेत जे बोलतात की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली असे जे होते त्यांनी राज्याभिषेक केला, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट मी रायगडावर गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एक विलक्षण गोष्ट मला मिळाली होती ऐकायला मिळाली, ती अशी की खूप मोठा हत्ती आणि बघितलं जातं की त्या राज्याभिषेकामध्ये मोठाच्या मोठा हत्ती वापरला होता आणि तो एवढा मोठा हत्ती एवढ्या उंच कड्यावर एवढ्या दोन तीन तास वरती चढायला लागतात त्या गडावरती, तर यावर एवढ्या मोठ्या गडावर हा एवढा मोठा हत्ती कसा काय आला? तर त्यांनी सांगितलं की हा हत्ती जो आहे ना तो लहानपणापासून सांभाळला होता आणि म्हणून तो तिथेच मोठा झाला आणि त्या प्रकारे तो हत्ती राज्याभिषेकाच्या टायमाला वापरला गेला. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मी काय चुकीचं बोललो असेल तर मला उदाहरणार्थ क्षमा करा, काय चुकीचं वाटलं असेल तर तो काय चुका सांगा, मी हा व्हिडिओ नक्की डिलीट करेन. तर मित्रांनो, नक्कीच अक्षय कुमारला सपोर्ट करा, कदाचित तो
शरद केरकर, अमोद कोल्हे किंवा ह्या सगळ्या मंडळींना देखील घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट बनवू शकतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट लाखोच्या संख्येने बनायला वेळ लागणार नाही. तर हे जे आहे ना, एक महेश मांजरेकर बघा, त्या टायमाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट काढला होता, बरोबर आहे? त्या टायमाला ते छत्रपती शिवाजी महाराज झाले होते आणि घोडेस्वारी केली होती, उत्कृष्ट असे डायलॉग मारले होते. परंतु आता ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत का? नाही आहेत मित्रांनो. त्याचप्रमाणे अक्षय कुमार जो आहे, त्याला एक संधी आहे म्हणायची ह्या टायमाला. आता ह्या आता ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात ह्या टायमाला, परंतु ह्याच्या पुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा काम त्यांना करायला मिळेल की नाही मिळेल हे माहीत नाही. आणि त्यापुढे ते जे आहेत आपलं फायनान्शियल असे गोष्टी आहेत ते मराठी चित्रपटासाठी वापरतील आणि मराठी गड किल्ले संवर्धनासाठी त्यांनी आपलं काही माया ह्या ह्याच्यासाठी द्यावी आणि गड संवर्धन करावं ही माझी इच्छा आहे. तरी महेश मांजरेकर किंवा हे अक्षय कुमार किंवा कोणतेही असे चित्रपट अमोल कोल्हे असू देत, सगळ्यांचे चित्रपट तुम्ही शिवाजी महाराजांचे जे चित्रपट असतील तर नक्की तुम्ही आवर्जून बघा, कारण हे चित्रपट तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाहीत. घरच्या मोबाईलवर तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही, कारण आणि डिस्टर्बन्स तर भरपूर होणार आहे आणि थिएटरमध्ये जे तुम्हाला जोश मिळतो तो तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर ते मित्रांनो, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे चित्रपट आहे तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा. तर मित्रांनो, दोन राजे अक्षय कुमारने केला होता, पृथ्वीराज चव्हाण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्या टायमाला चित्रपट होता. तर दोघां राजांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेट महाराज आहेत आणि म्हणून त्यांचा चित्रपट कोणी चुकवत नाही आणि ते बघतात 100% आणि म्हणूनच तो चित्रपट यशस्वी ठरला. आणि फक्त जर पृथ्वीराज चव्हाण जर त्या टायमाला आला असता तर नक्की तो हिट झाला असता. बाकी विमलच्या गोष्टी आहेत तर त्यांना विमलची ॲड केल्यामुळे अक्षय कुमारला काही पैसे मिळतात, काही धनदौलत मिळते, तर त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. परंतु ह्या गोष्टी आपण नाही करायच्या आहेत. अक्षय कुमारने कुणाची ॲड केली हे महत्त्वाचं नाही आहे, तर अक्षय कुमारने स्वतः काय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण करणं गरजेचं आहे. तो बघायला गेलं तर आपल्या करिअरशी एकदम प्रामाणिक आहे आणि तो एकदम सकाळी लवकर उठतो ऐकायला मिळतं आहे आणि सगळे शूटिंग वगैरे टाईम टू टाईम असते आणि टॅलेंटेड आहे आणि स्वतः म्हणजे भरपूर असे स्टंट आपण बघितले असाल त्याचे. तर अशा अभिनेत्याला मराठी चित्रपटात जर काम करायची इच्छा निर्माण होते, एक मराठी काम करायची इच्छा होते, तर नक्कीच त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजेत. मित्रांनो, मी एवढंच बोलून माझा व्हिडिओ क्लोज करतो. धन्यवाद.